शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला घरच्या घरी जैविक कीटकनाशक तयार करायचे आहे? अहो मग शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण घरच्या आपल्याकडे असणाऱ्या सामग्रीमधून कशाप्रकारे आपण एक जैविक कीटकनाशक तयार करू शकतो याच्याबद्दल थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. माझी एक विनंती आहे, व्हिडिओ हा तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा. अशा प्रकारे शेतकरी बंधूंनो, मी आहे भारत ॲग्रो कृषी डॉक्टर सूर्यकांत आणि आपण पाहत आहात भारत ॲग्रोचे स्मार्ट शेती अपडेट. तर शेतकरी बंधूंनो, आज जे आपण जैविक कीटकनाशक पाहणार आहात त्याला बऱ्याच ठिकाणी ब्रह्मास्त्र देखील संबोधले जाते. शेतकरी बंधूंनो, तुमच्या वेगवेगळ्या पिकांवरती त्या ठिकाणी वेगवेगळे तुम्हाला रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झालेला दिसून येईल. तुम्ही बऱ्याचदा त्या ठिकाणी महागडी रासायनिक कीटकनाशके वापरता, परंतु देखील तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे रिझल्ट आलेले दिसत नाहीत. हे होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या किडीमध्ये तुम्ही वापरलेल्या कीटकनाशकांच्या विरोधात त्या ठिकाणी प्रतिकार शक्ती तयार झालेली असते. म्हणूनच आपल्याला बऱ्याच वेळी घरगुती साधनामधून आपण जर जैविक कीटकनाशक त्या ठिकाणी वापरले तर नक्कीच आपल्याला अतिशय कमी खर्चामध्ये अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी आलेले दिसून येतात. चला तर शेतकरी बंधूंनो, वेळ न घालवता आपण पाहूया कशाप्रकारे आपण घरगुती साधनांपासून त्या ठिकाणी जैविक कीटकनाशक म्हणजेच ब्रह्मास्त्र तयार करू शकतो. शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी सामग्रीमध्ये आपल्याकडे देशी गाईचे गोमूत्र या ठिकाणी 10 लिटर हवे आहे. कडुलिंबाचा आपल्याला हिरवा पाला त्या ठिकाणी 2 किलो हवा आहे. 2 किलो शेतकरी बंधूंनो आपल्याला करंजीची पाने हवे आहेत. 2 किलो या ठिकाणी शेतकरी बंधूंनो आपल्याला आंब्याची पाने हवे आहेत. 2 किलो शेतकरी बंधूंनो आपल्याला सीताफळाची पाने हवे आहेत. सोबतच शेतकरी बंधूंनो 2 किलो आपल्याला धोत्र्याची पाने आणि 2 किलो त्या ठिकाणी एरंडी पिकाची पाने हवे आहेत. ही सगळी आवश्यक सामग्री शेतकरी बंधूंना आपल्याला एकत्रित करायची आहे आणि यानंतर आपल्याला पाहायचे आहे की कशा पद्धतीने या सामग्रीमधून आपण त्या ठिकाणी जैविक कीटकनाशक म्हणजेच ब्रह्मास्त्र बनवू शकतो. शेतकरी बंधूंनो, गोळा केलेली सर्व पाने आपल्याला बारीक कापून घ्यायची आहेत आणि एका पातेल्यामध्ये मोठ्या पातेल्यामध्ये त्या ठिकाणी पाणी टाकून ही सर्व पाने आपल्याला शेतकरी बंधूंनो 40 ते 45 मिनिटे त्या ठिकाणी उकळून घ्यायची आहेत. शेतकरी बंधूंनो, त्यानंतर आपल्याला पातेले खाली उतरून घ्यायचे आहे आणि खाली उतरल्यानंतर हे पातेले आपल्याला जवळजवळ 48 तास त्या ठिकाणी थंड होऊ द्यायचे आहे. थंड झाल्यानंतर शेतकरी बंधूंना आपल्याला सुती कपड्याच्या साह्याने हे झालेले द्रावण वस्त्रगाळ करून घ्यायचे आहे. शेतकरी बंधूंनो, वस्त्रगाळ करून तयार झालेलं द्रावण त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या काचेच्या किंवा मातीच्या भांड्यामध्ये त्या ठिकाणी 6 महिन्यापर्यंत साठवून ठेवू शकता आणि जर प्रति एकरासाठी पुन्हा आपल्याला फवारणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी वापरायचे झाले तर 3 ते 4 लिटर द्रावण आपल्याला प्रति 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या पिकावरती त्या ठिकाणी गरजेनुसार फवारणी घ्यायची आहेत. शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे आम्ही आशा करतो की आजचा आम्ही सांगितलेला जुगाड नक्कीच त्या ठिकाणी तुमच्या कामी येणार आहे आणि तुम्ही वापरल्यानंतर कशा प्रकारे तुम्हाला रिझल्ट भेटले ते देखील आम्हाला सांगायला विसरू नका. आजचा जुगाड आपल्याला कसा वाटला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सांगा. शेतकरी बंधूंनो, असाच वेगळा घरगुती जुगाड जर तुमच्याकडे असेल तर देखील भारत ॲग्रोला शेअर करा आणि नक्कीच आजचा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक्स आणि शेअर त्या ठिकाणी नक्कीच करा. अशा प्रकारे शेतकरी बंधूंनो, मी भारत ॲग्रो कृषी डॉक्टर सूर्यकांत या ठिकाणी आपली रजा घेतो आणि सर्वात महत्त्वाचे शेतकरी बंधूंनो, यंदाच्या खरीप हंगामामध्ये भारत ॲग्रीची सुपर सेवा घेऊन भारत ॲग्री सुपर शेतकरी व्हायला विसरू नका. धन्यवाद.